फ्रेंड्स कॉलोनी निवासी सुबह से हांडा मकान को ताला लगाकर कलमेश्वर गए थे। जब वे घर लौटे तो मकान में चोरी होने की पुष्टि होते ही गिट्टी खदान में उसकी शिकायत की गई है। गिट्टी खदान पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया। आए दिन शहर के लोगों को घर को ताला लगाकर बाहर जाना काफी महंगा पड़ रहा है। ऐसी एक घटना फ्रेंड्स कॉलोनी निवासी फिरियादी सुबोध सिंह किरण सिंह हांडा अपने परिवार के साथ मकान को ताला लगाकर कलमेश्वर गए थे। जब वे वापस कलमेश्वर से अपने मकान में आए तो उनके घर में चोरी होने की बात सामने आई, जिसकी शिकायत फिरियादी ने गिट्टी खदान पुलिस थाने में दर्ज की थी। गिट्टी खदान के डीबी पुलिस ने पेट्रोलिंग के दरमियान हजारी पहाड़ की ओर जाने वाले सड़क पर एक अज्ञात व्यक्ति को संदिग्ध देखा। पुलिस ने उसे धर दबोचा और पूछताछ की तो उस आरोपी ने डीबी पुलिस को हांडा के घर चोरी करने की बात कबूली। पुलिस ने कलम 454, 457 व 380 के तहत मामला दर्ज किया है। 14/9/2020 जी निसर्ग लावून या ठिकाणी सुबोध हांडा यांच्या घरी घरफोड झाली होती। ते कलमेश्वर येथे गेले असताना रात्री 2 दरम्यान त्यांच्या घरात एका चोराने चोरी करून मुद्देमाल घेऊन जात होता। त्यावेळी आमच्या पिटर वाहनाने त्याचा पाठलाग केला। गाडी पिटर वाहनाला पाहून तो जो दुचाकीस्वार होता हा गाडी घेऊन पळाला होता। त्याचा पाठलाग करताना तो एका नाल्यामध्ये पडला। नाल्यामध्ये त्याने जो चोरी केलेला माल होता तो माल आणि दुचाकी तिथे सोडून त्यावर बसलेले दोन्ही इसम पडून गेले। त्या चोरट्यांचा आम्ही शोध घेत होता। आमचे NPC राजेश दुबे आहे, त्यांना माहिती मिळाली की त्या गुन्ह्यामध्ये कपिल गौर नावाचा आमचा एक आरोपी आहे। त्याच्यावरती पुष्कळसे गुन्हे आपले नागपूर शहरामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये दाखल आहे। त्याबद्दल त्यांनी माहिती घेतली आणि तो त्याच्या घरी आल्याची त्याला माहिती भेटली। त्यावरून आम्ही त्याला 19 तारखेला त्याला त्याच्या घरून उचललं। त्याला विचारपूस केली। विचारपूसमध्ये त्यांनी गुन्हा कबूल केला। जो घटनास्थळ होता निसर्ग लॉनचा तो त्यांनी आम्हाला दाखवला की मी या ठिकाणी चोरी केली होती। त्यावरून त्या ठिकाणी जे मुद्देमाल आम्ही जप्त केलेला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला अरेस्ट केलं, त्याचा PCR घेतला। त्यांनी परत हेही सांगितलं की जी गाडी आम्हाला सापडली होती पेट्रोलिंग दरम्यान पाठलाग करताना जी गाडी मिळून आली होती ती गाडी त्यांनी मौदा येथून चोरी केली होती। त्यावरून आम्ही मौद्याला व्हेरीफाय केलं। त्या ठिकाणी 7व्या महिन्यात ही गाडी स्प्लेंडर गाडी चोरीला गेलेली होती। घरों में सेन लगाना चोरी करने का काम शातिर चोर कर रहे हैं, तो वही ऐसे शातिर चोरों को गिरफ्तार करने का सिलसिला शहर पुलिस कर रही है। कैमरा पर्सन वीरेंद्र के साथ संजय मीरे, NBC न्यूज़ नागपुर।